बदलापूर अत्याचार प्रकरणी राज्यभरात महाविकास आघाडीचं आंदोलन, पुण्यामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंकडून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन, तर शिवसेना भवनाबाहेर सुद्धा उद्धव ठाकरेंचं आंदोलन। मवियाच्या आंदोलनाविरोधात भाजपचं सुद्धा मुकनिषेध आंदोलन, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं राजकारण सुरू, भाजपचा आरोप। भाजपाचा मवियावर गंभीर आरोप, महाराष्ट्रात अराजकांचं दिवास्वप्न, शरद पवार सूत्रधार असल्याचा भाजपाचा आरोप। महाराष्ट्रात मणिपूरसारख्या परिस्थितीबद्दलच्या विधानाचा दिला दाखला। बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी FIR स्वतःच्या सोयीनुसार तयार केला, पोलीस आणि शाळा प्रशासनाचा मनमानी कारभार समोर, घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न। पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, शिक्षकावर या अगोदर सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल, नराधम शिक्षकाला अटक। राज ठाकरेंचा पुन्हा एकदा शरद पवारांवर आरोप, जाती जातीमध्ये विष कालवणं, फोडाफोडीचं राजकारण शरद पवारांनीच केलं, राज ठाकरेंचा पवारांवर आरोप। आज यवतमाळमध्ये महायुतीचा महिला सशक्तीकरण कार्यक्रम, मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, विधानसभेअगोदर महायुतीकडून योजनांचा जोरदार प्रचार। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर वायुसेनेच्या विमानानं 24 जणांचे मृतदेह नाशिक इथं आणणार, जळगावमधील भाविकांची बस नेपाळमधील दरीमध्ये कोसळली, मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्मचारी संघटनांना भेटणार, जुन्या पेन्शन योजनेसह अनेक मुद्द्यांवर चर्चेची शक्यता। राज्यामध्ये सर्वत्र पावसाच्या सरी, पुणे रायगडला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी, विदर्भात मुसळधार पाऊस सुरू।